एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं. खासदार इम्तियाज जलील यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचा बोलका पोपट आहेत असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपली त्या पद्धतीनं आता राष्ट्रवादी काँग्रेस संपणार असं वक्तव्य भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय. राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणारे अनेक मुंगेरीला आलेत असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्यात नगरपालिकेच्या मुद्द्यावरून दोन्ही राजे पुन्हा आमने सामने आले. गेली 5 वर्ष सातारकरांना उदयनराजेंनी गोड स्वप्न दाखवलं मात्र स्वप्नभंग झाला अशी टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी केली आहे. तर पैसे खाल्ले असते तर कामं झाली असती का असं म्हणत खासदार उदयनराजे यांनी पलटवार केला. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. उद्धव ठाकरे यांच्या खोक्यांबद्दलच्या व्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहेत असा दावा नारायण राणेंनी केला. आपल्याकडे उद्धव ठाकरे यांच्या अनेक ऑडिओ क्लिप आहेत, त्या योग्य वेळी दाखवेन असंही राणे म्हणाले. निवडणुका या युद्धाप्रमाणे लढून जिंकायच्या असतात असं म्हणत चित्रा वाघ यांनी थेट सुप्रिया सुळेंना आव्हान दिलंय. बारामती जिंकण्यासाठी मी स्वतः बारामतीत जाऊन प्रचार करणार असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे अपघातानंतर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत केलं. धनंजय मुंडे यांच्या निरोगी आयुष्यासाठी गणपती मंदिरात अभिषेक करून धनंजय मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशाच्या गजरात परिसर दणाणून गेला होता. छत्रपती संभाजीनगरात 27 आणि 28 तारखेला G20 साठी पाहुणे येणार असल्यानं शहरातील प्रमुख रस्त्यांवर सुंदर अशी रोषणाई करण्यात आली. विमानतळापासून हॉटेलच्या रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी अशी रोषणाई करत सेल्फी झोन बनवण्यात आले. बीबीका मकबरावर अतिशय सुंदर अशी रोषणाईनं सजवण्यात आलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे